नमस्कार मित्रांनो ॲग्रवॉन डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर शेत एकूणच आपल्या शेतीला किंवा शेतमालासंदर्भात जो काही आकडेवारी किंवा डाटा आपल्याला अवे अवेलेबल व्हायला पाहिजे असतो तो होत नाही आणि त्यासंदर्भात आपण बोलणार आहोत की सर्वप्रथम डाटा म्हणजे काय तर डाटा म्हणजे आकडेवारी किंवा आकडेवारीचा संच जो आपल्याला विश्लेषणासाठी उपयोगात आणला जाऊ शकतो यातून निर्णय घेण्यास मदत होते कुठलाही देश असो वा कॉर्पोरेट कंपन्या डाटाशिवाय काम करू शकत नाही अमेरिकेतील वायदे बाजारात जानेवारी दोन हजार तेवीसचा सोयाबीनचा बाजारभाव आता उपलब्ध आहे तर यामागे मागणी व खप महागाई दर आदी संदर्भातल्या आकडेवारीचा आधार घेऊन संबंधित एंड युजर्सने तिथे तो रेट टाकलेला असतो तर भारताच्या संदर्भाने आपण डाटाचं काय महत्त्व आहे किंवा साधारणपणे भारतीय शेतीच्या संदर्भाने खास करून आपण पाहतोय की पीक पेरा उत्पादन आधी खप शिल्लक साठे आयात निर्यात या संदर्भात साप्ताहिक पाक्षिक किंवा मासिक पातळीवर जी आकडेवारी मिळायला हवी ती उपलब्ध होत नाही शेतकऱ्यांना त्यामुळे पीक लागणी व व्यवस्थापन स्टॉक विक्री या संदर्भात योग्य निर्णय घेता येत नाही उदाहरण म्हणून सांगतोय आता सध्या जे आपल्याकडे चाललं आहे जे टोमॅटो संदर्भातलं उदाहरण आहे की टोमॅटोमध्ये आता पाहतो की आपण एक मंदी सुरू आहे आणि या संदर्भात जर एप्रिल मेपासून राज्यनिहाय टोमॅटोची लागणींची आकडेवारी जर शेतकऱ्यांना अवेलेबल झाली असती लागण एरियातली वाढ जर कळली असती तर आम्ही यापुढे नव्या लागणी करताना नक्की हात आवडता घेतला असता किंवा लावलेल्या प्लॉटवरील खर्च कंट्रोल केला असता असं नव्या पिढीतल्या उच्च शिक्षित टोमॅटो उत्पादकांचं म्हणणं आहे टोमॅटो हे एक उदाहरण आहे तर एकूणच अन्नधान्य तेलबिया कडधान्य फळं व भाजीपाला डेअरी व पोल्ट्री या संबंधात डाटा शेतकऱ्याला आज उपलब्ध होत नाही आहे हा आपला प्रमुख मुद्दा आहे डाटाचं महत्त्व काय या संदर्भात काही संदर्भ आपण पाहूयात म्हणजे आपल्याला कळेल की डाटाचं एक्झॅक्ट महत्त्व काय असतं तर डाटा हे नवं ऑईल आहे जेवढं महत्त्व पेट्रोल डिझेलचं असतं तेवढंच यापुढे डाटाचं असेल असं रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकतंच म्हटलं होतं अंबानी यांचीच एक रिलायन्स फ्रेश कंपनी भाजीपालासुद्धा विकते तेव्हा हा एक पहिला संदर्भ दुसरा संदर्भ आहे एशियन पेंट्स संदर्भातला आता एशियन पेंट्स कंपनीचं उदाहरण यासाठी देतो आहे आपण की एशियन पेंट कंपनीची विक्री व्यवस्था ही त्यांच्याकडील आकडेवारी किंवा डाटाच्या आधारावर चालते आणि आता लवकरच पोळा सण येईल आणि पोळा आपल्याला माहिती आहे की ब बैलांच्या शेंगांना आपण रंगरंगोटी करतो तर पोळा सणाला लागणारे जे रंग आपण विकतो आप एशियन पेंट्स विकते तर ते कोणत्या प्रकारचे रंग कोणत्या राज्यात प्रदेशात किती प्रमाणात खपतात याची नवी जुनी माहितीरूपी सामग्री म्हणजेच हा डाटा ह्या एशियन पेंट्सकडे आधीच असतो आणि त्या आधाराने वर्षानुवर्ष ते यशस्वीपणे व्यवसाय करतायत कंपनीची सप्लाय पाईपलाईन ही डाटाच्या अशा सपोर्टमुळे अतिशय भक्कम मानली जाते म्हणूनच ही कंपनी कंपनीचा जो व्यवसाय आहे तो सातत्याने वाढत आहे तिसरा संदर्भ आहे चीनचा आणि आपल्याकडे कुठलाही विषय चीनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणून डाटा आणि डाटा संदर्भात चीनच्या काय भूमिका आहेत त्याबद्दल आपण बोलूयात की आत्ता एक संदर्भ असा आला आहे की एप्रिल दोन हजार वीसमध्ये चीनने डाटावर सरकारचं नियंत्रण राहील असं जाहीर केलं कम्युनिस्ट तत्वानुसुसार म्हणजे कम्युनिस्ट फिलॉसॉफीनुसार लँड लेबर टेक्नॉलॉजी कॅपिटल हे चार घटक त्यांच्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन या संकल्पनेत येतात आणि आता या यादीत डाटासुद्धा येणार आहे म्हणजेच डाटावर आता सरकार नियंत्रण किंवा मालकी असणार आहे चीनचं जे ग्लोबल टाईम्स नावाचं जे काही वृत्तपत्र आहे तर त्यांच्या रिपोर्टनुसार चीनमधली जी काही डिजिटल इकॉनॉमी आहे ती पाच ट्रिलियन डॉलरची आहे म्हणजे भारताच्या एकूण इकॉनॉमीच्या दुप्पट जवळपास आणि ह्या डिजिटल इकॉनॉमीचा चीनच्या जी डी चीन पीतला वाटा छत्तीस टक्के आहे आणि अलीकडे चीन सरकारने दहा लाख लोकांपेक्षा अधिक लोकांचा डाटा ठेवणाऱ्या त्यांच्या कंपनीला जर परदेशात भांडवल उभं करायचं असेल तर चीन सरकारची त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे असा निर्णय जो काही झाला आहे त्यासंदर्भात मीडिया रिपोर्ट्समध्ये असं दिसतंय असं आपल्याला लक्षात येते की डाटाच्या बळावर चीन सरकारपेक्षा पॉवरफुल होऊ पाहणाऱ्या डिजिटल कंपन्यांवर कम्युनिस्ट चीनने एका प्रकारे कंट्रोल स्थापित केला आहे ज्याच्याकडे डाटा तो अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवतो आणि ज्याच्या ताब्यात इकॉनॉमी तो, तो पॉलिटिक्स कंट्रोल करतो म्हणून चायनाला आता नाकापेक्षा मोतीजड अशा प्रकारातल्या कंपन्यांवर त्यांनी एक प्रकारे कंट्रोल स्थापित केला आहे वरील तीन संदर्भांवरनं डाटाचं नेमकं काय महत्त्व आहे ते आपल्याला लक्षात येईल यानंतर कुठल्याही पिकांमध्ये कुठल्याही पिकामध्ये डाटाचं काय महत्त्व असतं याचं एक उदाहरण म्हणून आपण टोमॅटोचंच आता उदाहरण आपण घेऊयात कारण सध्या टोमॅटो मंदीमुळे चर्चेत आहे आणि टोमॅटोतील जी काही मंदी आहे त्या पार्श्वभूमीवर टोमॅटोत जो काही थोडाफार म्हणजे फार डाटा नाही पण थोडाफार जो काही मॅक्रो ज्या आपण ढोबळ असा डाटा उपलब्ध आहे तर त्याचा आपण वेध घेऊयात आणि सर्वप्रथम यामध्ये आपण पहिला मुद्दा असा घेऊयात की टोमॅटो उत्पादन वाढीचा वेग या विषया संदर्भात काय आकडेवारी उपलब्ध आहे आपण पाहूयात तर केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सेकंड हॉर्टिकल्चर एस्टिमेट्सनुसार भारतात वीस एकवीस जुलै जून या वर्षामध्ये हंगाम वर्षामध्ये एकूण हॉर्टिकल्चर उत्पादन हे तेहतीस कोटी टन होतं आणि त्यात टोमॅटोचा वाटा हा दोन पॉईंट एक कोटी टन इतका आहे गेल्या तीन वर्षात टोमॅटो खालचं क्षेत्र हे पावणे आठ लाख हेक्टरवरनं साडेआठ लाख हेक्टरपर्यंत वाढलं आहे आणि तीन वर्षापूर्वी एकशे नव्वद लाख टन टोमॅटो उत्पादन जे आपल्याला मिळत होतं ते आता वीस एकवीसमध्ये दोनशे दहा लाख टनापर्यंत वाढलेलं दिसतं आहे तीन वर्षात पिकाखालील क्षेत्रवाढीचा जो वेग आहे म्हणजे एरियावाढीचा जो वेग आहे तो तीन पॉईंट दोन टक्के आहे तर उत्पादन वाढीचा वेग किती आहे तर सात टक्के आहे जर देशांतर्गत वार्षिक खपवाढीच्या म्हणजे कन्झम्शन वाढीच्या रेटपेक्षा उत्पादन वाढीचा रेट अधिक राहिला तर स्वाभाविकपणे त्या पिकाला किफायती भाव मिळू शकत नाही हे या पहिल्या मुद्द्यातनं आपल्याला कळत आहे दुसरा मुद्दा आहे टोमॅटो उत्पादनामध्ये महाराष्ट्र कुठे आहे आणि या संदर्भातली आकडेवारी किंवा डाटा काय सांगतो देशाची टोमॅटोची हेक्टरी उत्पादकता आहे चोवीस टन तर महाराष्ट्रात एकरामध्ये त्याहून जास्त उत्पादन मिळतं शेतकऱ्यांकडील महारा माहितीनुसार महाराष्ट्रात एकरी उत्पादकता तीस टन तर त्यानुसार हेक्टरी उत्पादकता ही पंच्याहत्तर टनापर्यंत पोचते देशाच्या एकूण टोमॅटो उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा वीस टक्क्यांपेक्षा जास्त जातो आहे आता म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण गरजेच्या तुलनेत जवळपास दुपटीहून अधिक माल महारा आपल्याकडे पिकतो वरील आकडेवारीवरनं भारतातील टोमॅटोच्या अर्थकारणात महाराष्ट्राचं वेटेज किती आहे हे आपल्याला कळतं आणि भाव का पडतात हे पण आपल्या लक्षात येईल आता तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक जे काही नुकसान होतं मंदीमध्ये त्याचा हा रेफरन्स आपण लक्षात ठेवला पाहिजे तिसरा मुद्दा आहे की एक्सपोर्टचं महत्त्व काय आहे म्हणजे टोमॅटो पिकासंदर्भामध्ये तर आपण पाहतोय की मुद्दा काय की स्थानिक खप म्हणजे डोमेस्टिक कन्झम्शनपेक्षा ज्या वेळेला उत्पादन वाढतं त्यावेळेला जो जास्तीचा माल आहे तो परराज्यात किंवा परदेशात निर्यात होणं हे गरजेचं असतं जर स्पर्धक राज्यात टोमॅटो उत्पादन वाढलं तर महाराष्ट्राच्या मॅ मालाला पॅरिटी पडता पडतळ येत नाही महाराष्ट्रातील टोमॅटो हे उत्तर भारत बांगलादेश आखाती देश आणि संबंध आपले म्हणजे संबंध जर सुरळीत राहिले पाकिस्तानबरोबर तर पाकिस्तानाला पण आपण आपण एक्सपोर्ट करतो मोठ्या प्रमाणावर त्याचे एक आकडेवारी म्हणून सांगतो की आपल्याकडची जी काही माहिती आहे त्यानुसार असं लक्षात येते की आर्थिक वर्ष सोळा सतरामध्ये पाकिस्तानला तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांची टोमॅटोची निर्यात आपण केली होती पाकिस्तानकडून मागणी जेव्हा येते तेव्हा असं सांगतात की नाशिकून शंभर ते दीडशे ट्रक रवाना झाल्याच्या आपल्याकडे नोंदी आहेत म्हणून बॉर्डर सुरू राहणं किती महत्त्वाचं आहे निर्यात सुरू राहिली तर उत्पादनवाढीची जी काही समस्या आहे सप्लाय लटची समस्या ती काही प्रमाणात हलकी होण्यास मदत होते ह्या आकडेवारीवरनं आपल्याला कळतं आहे चौथा याच्यातला चौथा मुद्दा आहे हवामान विषयक डाटा आणि पीक पाण्याचं काय महत्त्व असतं पुन्हा उदाहरण टोमॅटोचंच हो आपण टोमॅटोची चर्चा करतो आहे तर यंदा आपण पाहिले की लागणींचं प्रमाण वाढणं परराज्यामध्ये उत्पादन चांगलं येणं नैसर्गिक अनुकूलता या कारणांमुळे ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे आत्ता गे सरत्या महिन्यामध्ये आपल्याला मंदी पाहायला मिळाली दुर्दैवाने आणि याच्या याचं कारण काय होतं तर एकोणावीस आणि वीस म्हणजे सन दोन हजार एकोणावीस आणि वीसमध्ये टोमॅटोला किफायती म्हणजे ते जे आगेस, वर्षाचा जो काही ॲव्हरेज होता त्यात आपल्याला पाहिलं की आपण किपायती रेट मिळालं आणि त्याचं जे मुख्य कारण होतं ते होतं की जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये सलग एकोणावीस वीसमध्ये जास्तीचा पाऊस झालेला आपण पाहिलं आणि एकोणीस व वीसमध्ये एप्रिल मेमध्ये लागणी वाढत होत्या असं नाही की यंदाच वाढल्या पण पुढे जुलै ऑगस्टचा जो काही अतिपाऊस आहे तो उत्पादन कंट्रोल करत होता आणि यंदा तसं घडलेलं नाही आहे कुठल्याही पिकामध्ये निसर्ग प्रतिकूल राहिला रोगराई प्रमाणात वाढली तरच रेट वाढतात या तर तर हे यातून सिद्ध आहे प्रमुख टोमॅटो उत्पादक विभागातील सरासरी जे काही पाऊसमान असतं आर्द्रता तापमान आदी गोष्टी आपण हा डाटा वेळोवेळी जर आपण ट्रॅक केला तर आपल्याला बरोबर कळेल की कुठल्या दिशेने त्या पिकाची वाटचाल सुरू आहे तर आपण प्रयत्न केलाय की एकूणच डाटाचं महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओत सांगितलेला जो काही टोमॅटोचा डाटा आहे तर तो ढोवळ आहे मॅक्रो आहे मायक्रो नाही आहे पण शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक सूक्ष्म मायक्रो लेवलचा डाटा हा दर पंधरवडा महिन्यांनी टप्प्याटप्प्याने अपडेटेड मिळाला पाहिजे कशा संदर्भात पीक पेरा उत्पादन त्या कमोडिटीचा खप एक्सपोर्ट त्याचे कॅरिओ स्टॉक्स म्हणजे शिल्लक साठे यांची अत्यंत अपडेटेड व विश्वासार्ह माहिती ही ऑनलाईन अवेलेबल झाली पाहिजे आणि आज आपण जशी एम एस पीची मागणी करतो आधारभावाची मागणी करतो तसंच आपल्याला डाटासाठी आग्रही राहावं लागणार आहे किंवा डाटा, डाटा आपल्या मागण्यांमध्ये आता अग्रक्रमावर असावा लागणार आहे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी सरकारला एकदा जा विचारला होता की सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो तर आज धनाचा साठा म्हणजेच हा जो डाटामध्ये आता दडलेला आहे म्हणून सरकारला आमचा डाटा कुठं आहे हो हे आपण शेतकरी म्हणून विचारलं पाहिजे डाटा देणारी व्यवस्था उभारण्यासाठी आपण भाग पाडलं पाहिजे तर आज इथेच थांबतोय ॲग्रोन डिजिटलच्या काय म्हणते मार्केट या सिरीजला आपला जो काही प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल धन्यवाद